आपण तुलसी विवाहास या ठिकाणी आरंभ करीत आहोत. प्रथम पूजाकर्त्याने आपल्या समोरील तांब्यातील पाणी छोट्या भांड्यामध्ये ओतून घ्यावे. आता डाव्या हाताने पळी त्या पाण्याने भरून घ्यावी आणि ते पाणी उजव्या तळहातावर घेऊन 3 वेळा प्यावे. आचम्य केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः. आता चौथ्यांदा पळीतील पाणी उजव्या तळहातावरून समोरील तांबणात सोडावे आणि हात जोडून नमस्काराच्या स्थितीत बसावे. गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः, श्रीमन्महागणाधिपतये नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः, माता पितृभ्यः एतत्कर्म प्रधान देवताभ्यो नमः, अविघ्नमस्तु सुमुखस्य एकदन्तस्य कपिलो गजकर्णकः, लम्बोदरस्य विकटो विघ्ननाशो गणाधिपः, धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः, द्वादशेतानि नामानि यः पठे शृणुयादपि, विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते, शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये, सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते, सर्वदा सर्वकारेषु नास्ति तेषाम् अमङ्गलम्, येषां हृदयस्थो भगवान् मङ्गलायतनं हरिः, तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तें ध्रुवं स्मरामि, लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः, येषामिन्दिवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः, विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं ब्रह्म्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितार्थसिद्धर्थं पूजितो यः सुरासुरैः, सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः,
सर्वेश्वारब्धकारेषु त्रयस्त्री भुवनेश्वराः देवादिशन्तनः सिद्ध्यं ब्रह्मेशान जनार्दनाः। पुढील देशकालोच्चारामध्ये ज्या ठिकाणी अमुक शब्द आला आहे तेथे पूजेच्या दिवशीचे पंचांग पाहून त्याप्रमाणे संवत्सराचे नाव, तिथी, वाराचे नाव, त्या दिवशी असलेले नक्षत्र, योग, करण, चंद्रराशी, सूर्यराशी, गुरुराशी यांचे उल्लेख करावेत। विष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीयपरार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगचतुष्के कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बुद्वीपे रामक्षेत्रे बौद्धावतारे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे कृष्णावेण्योः उत्तरे तीरे अमुकदेशे अमुकग्रामे शालिवाहंशके अस्मिन् वर्तमाने अमुकनाम संवत्सरे अमुकायने अमुकऋतौ अमुकमासे अमुकपक्षे अमुकतिथौ अमुकवासरे अमुकदिवसनक्षत्रे अमुकयोगे अमुककर्णे अमुकस्थिते वर्तमाने चंद्रे अमुकस्थिते श्रीसूरे अमुकस्थिते श्रीदेवगुरौ शेषेषु गृहेषु यथायथं राशिस्थानस्थितेषु सत्सु एवं गुणविशेषं विशिष्टायां शुभपुण्यतिथौ। आता पूजाकर्त्याने डाव्या हातामध्ये पाण्याने भरलेली पळी घेऊन उजव्या हातामध्ये थोडे अक्षता घ्याव्यात व गुरुजी जो संकल्प सांगतील तसा म्हणावा व संकल्पानंतर डाव्या हातातील पळीतील पाणी उजव्या हातातील अक्षदेस समोरच्या तांबणात सोडावे। मम मम आत्मनः आत्मनः पुराणोक्त पुराणोक्त फल फल प्राप्त्यर्थं प्राप्त्यर्थं अस्माकं अस्माकं सकुटुंबानां सकुटुंबानां सपरिवाराणां सपरिवाराणां क्षेम क्षेम स्थैर्य स्थैर्य आयुः आयुः आरोग्य आरोग्य ऐश्वर्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं अभिवृद्ध्यर्थं शान्त्यर्थं शान्त्यर्थं पुष्ट्यर्थं पुष्ट्यर्थं तुष्ट्यर्थं तुष्ट्यर्थं समस्तमङ्गल अवाप्त्यर्थं समस्तमङ्गल अवाप्त्यर्थं समस्त अभ्युदयार्थं च समस्त अभ्युदयार्थं च श्रीराधा दामोदर देवता प्रीत्यर्थं श्रीराधा दामोदर देवता प्रीत्यर्थं प्रबोधोत्सवं प्रबोधोत्सवं संक्षेपतः संक्षेपतः तुलसी विवाह विधिंच विधिंच तंत्रेण करिष्ये तंत्रेण करिष्ये तथा च विधिना विधिना षोडशोपचारैः षोडशोपचारैः श्री महाविष्णु पूजां श्री महाविष्णु पूजां तुलसी पूजां तुलसी पूजां च करिष्ये च करिष्ये तत्रादौ तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति पूजनम महागणपति पूजनम कलश कलश शंख शंख घंटा घंटा पूजनंच करिष्ये पूजनंच करिष्ये। आता आपण गणेश पूजनास आरंभ करू। गणपतीसाठी असलेल्या सुपारीवर पूजाकर्त्याने उजव्या हाताने थोड्या अक्षदा व्हाव्या म्हणजे त्या सुपारीमध्ये गणपतीचे आवाहन झाले। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अस्मिन् पुगीफले महागणपते सांगं सपरिवारं सायुधं सशक्तिकं आवाहयामि। गणेशावर एक फूल भावे श्रीमन महा गणाधिपतये नमः आवाहनार्थे पुष्पांजलिं समर्पयामि। गणेशास आसनासाठी अक्षदा व्हाव्या। श्रीमन महा गणाधिपतये नमः
आसनार्थे अक्षदान समर्पयामि। गणेशावर एक पळीभर पाणी घालावे। श्रीमन्महागणाधिपतये नमः। पादयोः पाद्यं समर्पयामि। पुन्हा गणेशावर एक पळीभर पाणी घालावे। श्रीमन्महागणाधिपतये नमः। हस्तयोः अर्घं समर्पयामि। यानंतर गणेशावर एक पळीभर पाणी घालावे। श्रीमन्महागणाधिपतये नमः। आचमनीयं समर्पयामि। पुन्हा गणेशावर एक पळीभर पाणी घालावे। श्रीमन्महागणाधिपतये नमः। नानीयं समर्पयामि। यानंतर गणेशावर एक पळीभर पंचामृत घालावे। श्रीमन्महागणाधिपतये नमः। पयो दधि घृत मधु शर्करादि पंचामृत स्नानं समर्पयामि। नंतर गणेशास एक पळीभर पाणी घालावे। श्रीमन्महागणाधिपतये नमः। पंचामृत स्नानानन्तरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि। नंतर गणपती स्वच्छ करावे। श्रीमन्महागणाधिपतये नमः। सुप्रतिष्ठितमस्तु। नंतर गणेशास कापसाचे वस्त्र अर्पण करावे। श्रीमन्महागणाधिपतये नमः। वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि। नंतर गणेशाला उपवस्त्रासाठी अक्षता वाव्यात। श्रीमन्महागणाधिपतये नमः। उपवस्त्रार्थे अक्षतां समर्पयामि। गणेशाला यज्ञोपवीत अर्पण करावे। श्रीमन्महागणाधिपतये नमः। यज्ञोपवीतं समर्पयामि। गणेशास अनामिकेने गंधलावावे। श्रीमन्महागणाधिपतये नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। नंतर गणेशास हल्दी कुंकू वहावे। श्रीमन्महागणाधिपतये नमः। हरिद्रां कुंकुमस् सौभाग्यद्रव्याणि च समर्पयामि। गणेशास तांबड्या रंगाचे फूल वहावे आणि दुर्वा वहाव्यात। श्रीमन्महागणाधिपतये नमः। ऋतुकालोद्भव रक्तपुष्पं तथा च दुर्वाङ्कुरान् समर्पयामि। गणेशास उद्बत्ति ओवाळावे। श्रीमन्महागणाधिपतये नमः। धूपमाघ्रापयामि। गणेशास दीपाने ओवाळावे। श्रीमन्महागणाधिपतये नमः। दीपं दर्शयामि। यानंतर गणेशास गुळखोबऱ्याचा नैवेद्य समर्पण करावा। श्रीमन्महागणाधिपतये नमः। गुळखाद्य नैवेद्यं समर्पयामि। प्राणाय नमः। अपानाय नमः। व्यानाय नमः। उदानाय नमः। समानाय नमः। ब्रह्मणे नमः। नैवेद्यमध्ये पानीयं
समर्पयामि, उत्तरापोषणं समर्पयामि, हस्तप्रक्षालनं समर्पयामि, मुखप्रक्षालनं समर्पयामि, करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि, मुखवासार्थे पूगीफल तांबूलं सुवर्णपुष्प दक्षिणां समर्पयामि। अतः पूजाकर्त्याने हाथ जोड़ून प्रार्थना करावे। कार्यं मे सिद्धुमायाति प्रसन्ने त्वयि धात्रे, विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनायक। यानंतर पूजाकर्त्याने गणेशास फुले व अक्षदा वहाव्या। श्रीमन महागणाधिपतये नमः, मंत्र पुष्पयुक्त नमस्कारं प्रार्थनांच समर्पयामि, शेषोपचारार्थे अक्षदान समर्पयामि। यानंतर पूजाकर्त्याने उजव्या हातावरून तांबणामध्ये एक पळीभर पाणी सोडावे। अनेन कृतपूजनेन श्री महागणपति देवता प्रियंताम। यानंतर कलश पूजनास आरंभ होत आहे। पूजाकर्त्याने आपल्या समोरील पाण्याने भरलेल्या तांब्यावर उजवा तळहात झाकून त्यावर वरुणाचे आवाहन व प्रार्थना करावी। कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रितः, मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः, कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा, ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो यथर्वणः, अङ्गैश्च सहिताः सर्वे कलशन्तु समाश्रिताः, अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टि करे तथा, आयान्तु देव पूजार्थं दुरितक्षयकारकाः, गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती, नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु। त्या कलशामध्ये फूल आणि अक्षदा भाव्यात व कलशास नमस्कार करावा। कलशस्थ श्री वरुणाय नमः, सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि, नमस्करोमि। यानंतर पूजाकर्त्याने पूजेमध्ये असलेला शंख शुद्ध जलाने भरून जागेवरती ठेवावा आणि त्यास गंध लावून त्यावर अक्षदा व फुले व्हावीत आणि शंखास नमस्कार करावा। शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्षौ वरुणदेवता, पृष्ठे प्रजापतिं विद्याद्रे गंगा सरस्वती, त्रैलोक्ये यानि तीर्थानि वासुदेवस्य चान्या, शंखे तिष्ठन्ति विप्रेन्द्र तस्मात् शंखं प्रपूजयेत्। त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विद्रुतकरे, नमितः सर्वदेवश्च पञ्चजन्यो नमोऽस्तु ते। यानंतर घंटा पूजनास आरंभ होत आहे। पूजाकर्त्याने आपल्या समोरील घंटेवरती एक पळी पाणी घालावे व त्या घंटेस गंध लावून त्यावर अक्षदा व फुले व्हावीत। आगमार्थं तु देवानां, गमनार्थं तु रक्षसां, पूर्वे घंटारवं तत्र देवतावान लक्षणम्। घंटायै नमः, सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि। आता घंटा नाद करावा आणि घंटेला नमस्कार करावा। घंटा नादं कुर्यात्
नमस्करोमि। यानंतर दीप पूजनास आरंभ होता है। पूजाकर्त्याने आपल्या समोरील समईला गंध लावून त्यावर अक्षदा व फुले वाहावीत। भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यः आरोग्यं देहि पुत्रांश सर्वार्थांश प्रयच्छ मे। सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि। हरिद्रा कुंकुमं समर्पयामि। समयला नमस्कार करावा। नमस्करोमि। पूजाकर्त्याने पूर्वी पूजा केलेल्या कलशातील पाणी पळीने उजव्या हातामध्ये घेऊन पूजा साहित्यावर व स्वतःवर शिंपडावे। अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा यः स्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरशुचिः। पूजा द्रव्याणि संप्रोक्ष आत्मानं च प्रोक्षेत। यानंतर मुख्य देवतेची म्हणजे गोपाळ कृष्णाची व तुलसीच्या पूजेस प्रारंभ होत आहे। अथ ध्यानम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगविद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। यानंतर तुळशीच्या ध्यानास सुरुवात होत आहे। प्रसीदं मम देवेशी कृपया परया सदा अभीष्टकार्य सिद्धिंच कुरु मे माधव प्रिये। देवैः सह निर्मिता पूर्व अर्चितासि मुनेश्वरै। नमो नमस्ते तुलसी पापहरं हर प्रिये। यानंतर पूजाकर्त्याने बाळकृष्णाच्या मूर्तीवर व तुळशीवर एक एक फूल वहावे। आगच्छ देव देवेश तेजो राशे जगत्पते क्रियमाणां मया पूजां ग्रहाण सुरसत्तम। श्री महाविष्णवे दामोदराय श्रीदेव्यै तुलस्यै च नमः। आवाहनार्थे पुष्पाञ्जलिं समर्पयामि। यानंतर पूजाकर्त्याने देवाच्या आसनासाठी बाळकृष्णाच्या मूर्तीवर व तुळशीवर एक एक फूल आणि अक्षदा वाहाव्यात। नानारत्न समायुक्तं कार्तस्वर विभूषितं आसनं देवदेवेश प्रीत्यर्थं प्रतिभूयताम्। श्री महाविष्णवे दामोदराय श्रीदेव्यै तुलस्यै च नमः। आसनार्थे पुष्पं दुर्वाङ्कुरान् समर्पयामि। यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीवर आणि तुळशीमध्ये एक पळीभर पाणी घालावे। पाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेम करो प्रभो भक्त्या समर्पितं देव लोकनाथ नमोऽस्तु ते। श्री महाविष्णवे दामोदराय श्रीदेव्यै तुलस्यै च नमः। पादयोः पाद्यं समर्पयामि। यानंतर पूजाकर्त्याने बाळकृष्णाच्या मूर्तीवर आणि तुळशीवर पुन्हा एक पळी पाणी घालावे।
नमस्ते देवदेवेश, नमस्ते धरणीधर, नमस्ते जगदाधार्य, अर्घ्यन्नः प्रतिगृह्यताम्। श्री महाविष्णवे नमोदराय, श्री देव्यै तुलस्यै च नमः। हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि। यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीवर आणि तुळशीमध्ये एक पळीभर पाणी घालावे। कर्पूरवासितं तोयं मन्दाकिन्या समारुतं आचम्यतां जगन्नाथ मया दत्तं हि भक्तितः। श्री महाविष्णवे दामोदराय, श्री देव्यै तुलस्यै च नमः। आचमन्यं समर्पयामि। यानंतर पूजाकर्त्याने बाळकृष्णाच्या मूर्तीवर आणि तुळशीमध्ये पाण्याची धार धरावी। गंगा सरस्वती रेवा पयोष्णी नर्मदा जलैः स्नापितोऽसि मया देव तथा शान्तिं कुरुष्व मे। श्री महाविष्णवे दामोदराय, श्री देव्यै तुलस्यै च नमः। स्नानीयं समर्पयामि। आता पंचामृत स्नानास सुरुवात होत आहे। प्रथम एक पळीभर दूध बाळकृष्णाच्या मूर्तीवर आणि तुळशीमध्ये घालावे। कामधेनो समद्भूतं देवर्षे पितृतृप्तिदं पयो ददामि देवेश स्नानार्थं प्रतिगृह्यता। श्री महाविष्णवे दामोदराय, श्री देव्यै तुलस्यै च नमः। पयस्नानं समर्पयामि। यानंतर पुन्हा एक पळी पाणी घालावे। पयस्नानानन्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। यानंतर एक पळी दही बाळकृष्णाच्या मूर्तीवर आणि तुळशीमध्ये घालावे। चंद्रमंडल संकाशं सर्वदेव प्रियं दधे स्नानार्थं ते मया दत्तं प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम्। श्री महाविष्णवे दामोदराय, श्री देव्यै तुलस्यै च नमः। पुन्हा एक पळी पाणी बाळकृष्णाच्या मूर्तीवर आणि तुळशीमध्ये घालावे। दधिस्नानानन्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। यानंतर एक पळी तूप घेऊन ते बाळकृष्णाच्या मूर्तीवर व तुळशीमध्ये त्या ठिकाणी घालावे। आज्यं सुराणमाहार आज्यं यज्ञे प्रतिष्ठितं आज्यं पवित्रं परमं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्। श्री महाविष्णवे दामोदराय, श्री देव्यै तुलस्यै च नमः। पुनः एक पळी पाणी बाळकृष्णाच्या मूर्तीवर व तुळशीमध्ये घालावे। घृतस्नानानन्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। यानंतर एक पळी मध बाळकृष्णाच्या मूर्तीवर व तुळशीमध्ये घालावा। सर्वौषधे समुत्पन्नं पीयूषं सदृशं मधु
स्नानार्थं ते प्रयच्छामि गृहाण परमेश्वर श्री महाविष्णवे दामोदराय श्री देव्यै तुलस्यै च नमः। यानंतर एक पळी पाणी बाळकृष्णाच्या मूर्तीवर आणि तुळशीमध्ये घालावे। मधुस्नानानन्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। यानंतर एक पळीभर साखर बाळकृष्णाच्या मूर्तीवर व तुळशीमध्ये घालावी। इक्षुदंड समद्भूतं दिव्यशर्करयाहिं स्नापयामि महाभक्त्या प्रीतो भवसुरेश्वर श्री महाविष्णवे दामोदराय श्री देव्यै तुलस्यै च नमः। यानंतर एक पळीभर पाणी घेऊन बाळकृष्णाच्या मूर्तीवर व तुळशीमध्ये घालावे। शर्करास्नानानन्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। यानंतर एक पळीभर पाणी घेऊन त्यामध्ये गंध घालावे आणि ते पाणी बाळकृष्णाच्या मूर्तीवर आणि तुळशीमध्ये घालावे। कर्पूरालय समायुक्तं सुगंधि द्रव्यसंयुतं गंधोदकं मया दत्तं स्नानार्थं प्रतिगृह्यतां श्री महाविष्णवे दामोदराय श्री देव्यै तुलस्यै च नमः। गंधोदकस्नानं समर्पयामि। यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीस आणि तुळशीस गंध लावावे। श्री महाविष्णवे दामोदराय श्री देवे तुलस्यै च नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीस आणि तुळशीवर एक फूल व्हावे। श्री महाविष्णवे दामोदराय श्री देवे तुलस्यै च नमः। ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि। यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीस आणि तुळशीस उद्बत्ती ओवाळावे। श्री महाविष्णवे दामोदराय श्री देव्यै तुलस्यै च नमः। धूपं समर्पयामि। यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीस आणि तुळशीस दीप ओवाळावा। श्री महाविष्णवे दामोदराय श्री देव्यै तुलस्यै च नमः। दीपं समर्पयामि। यानंतर तुळशीस आणि बाळकृष्णास पंचामृताचा नैवेद्य दाखवावा। श्री महाविष्णवे दामोदराय श्री देव्यै तुलस्यै च नमः। पंचामृतशेष नैवेद्यं समर्पयामि। प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः। यानंतर समोरील तांबणामध्ये उजव्या हातावरून तीन वेळा तांबणामध्ये पाणी सोडावे। उत्तराभोषणं समर्पयामि। हस्तप्रक्षालनं समर्पयामि। मुखप्रक्षालनं समर्पयामि। करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि। मुखवासार्थे ऊगीफलतांबूलं समर्पयामि। यानंतर समोर ठेवलेल्या विड्यावर व दक्षिणेवर एक पळीभर पाणी सोडावे।
मंत्र पुष्पयुक्त नमस्कारं समर्पयामि। अनेन पूर्वाराधनेन श्री राधा दामोदर देवता प्रियन्दाम उत्तरे निर्माल्यं विसृज्य अभिषेकं कुर्यात्। यानंतर पूजाकर्त्याने बाळकृष्णाच्या मूर्तीवर आणि तुळशीमध्ये अभिषेक संपेपर्यंत पाण्याची संततधार धरावी। सुरास्ताम् अभिषेचन्तो ब्रह्मा विष्णु महेश्वरः वासुदेवो जगन्नाथस्तथा संकर्षणो विभुः प्रद्युम्नश्च निरुद्धश्च भवन्तु विजयायते। आखण्डनो अग्निर्भगवान् यमो वै निरुतस्तदा वरुणः पवनश्चैव धनाध्यक्षः सदाशिवः ब्रह्मणा सहिता सर्वे दिक्पालाः पन्तु ते सदा। कीर्तिर्लक्ष्मी धृतिर्मेधा पुष्टिश्रद्धा क्रियामती बुद्धिर्लज्जा वपुश्यान्ति कान्तिस्तुष्टिश्च मातरः। एतास्त्वाम् अभिषिञ्चन्तो देवपत्न्यः समागताः आदित्यचन्द्रमा भौमो बुधजीवसितार्कजाः। ग्रहास्त्वाम् अभिषिञ्चन्तो राहुः केतुश्च तर्पिताः देवदानवगन्धर्वा यक्षराक्षसपन्नगाः ऋषयो मनवो गावो देवमातरेव च देवपत्न्यो द्रुमानागा दैत्याश्चाप्सरसाङ्गणाः। अस्त्राणि सर्वशस्त्राणि राजानो वाहनानि च औषधानि च रत्नानि कालस्यावयवाश्चये सरितः सागराश्चैलास्तीर्थानि जलदा नदाः। एते त्वाम् अभिषिञ्चन्तो सर्वकामार्थसिद्धये। अमृता विजयकोऽस्तु शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु। यानंतर बाळकृष्णाची मूर्ती पाण्याने स्वच्छ करून नंतर वस्त्राने कोरडी करून एका आसनावर म्हणजेच पाटावर किंवा चौरंगावर ठेवावी। तो पाट किंवा चौरंग तुळशीच्या व पूजाकर्त्याच्या समोर ठेवावा। नंतर बाळकृष्णाच्या मूर्तीस कापसाचे वस्त्र अर्पण करावे। सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपादिते तुभ्यं वाससि प्रतिब्रूयताम्। श्री महाविष्णवे दामोदराय श्रीदेव्यै तुलस्यै च नमः। वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि। नंतर बाळकृष्णाच्या मूर्तीस यज्ञोपवीत अर्पण करावे। देवदेव नमस्ते स्तोत्राहि मां भवसागरात् ब्रह्मसूत्रं सोत्तरीयं गृहाण पुरुषोत्तम। श्री महाविष्णवे दामोदराय श्रीदेव्यै तुलस्यै च नमः। यज्ञोपवीतं समर्पयामि। यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीस आणि तुळशीस गंध लावावे। श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिब्रूयताम्। श्री महाविष्णवे दामोदराय श्रीदेव्यै तुलस्यै च नमः। चंदनं समर्पयामि। यानंतर तुळशीस हळदीकुंकू वहावे। श्री महाविष्णवे दामोदराय श्रीदेव्यै तुलस्यै च नमः। हरिद्रां कुंकुम
सकल सौभाग्य द्रव्यम समर्पयामि। यानंतर तुळशीस काजळ घालावे, श्री महाविष्णवे दामोदराय श्रीदेव्यै तुलस्यै च नमः। कज्जलं कामिकं रम्यं कामिनी कामसंभवं नेत्रयोर्भूषणार्थाय कज्जलं प्रतिब्रूयताम्। कज्जलं समर्पयामि। यानंतर तुळशीस कंठसूत्र अर्पण करावे, श्री महाविष्णवे दामोदराय श्रीदेव्यै तुलस्यै च नमः। कंठसूत्रं समर्पयामि। यानंतर तुळशीस कंकण घालावे, श्री महाविष्णवे दामोदराय श्रीदेव्यै तुलस्यै च नमः। कंकणं समर्पयामि। श्री महाविष्णवे दामोदराय श्रीदेव्यै तुलस्यै च नमः। सर्वालंकारार्थे अक्षतां समर्पयामि। यानंतर पूजाकर्त्याने तुळशीस व बाळकृष्णास फुले वाहावीत, श्री महाविष्णवे दामोदराय श्रीदेव्यै तुलस्यै च नमः। ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि। यानंतर पूजाकर्त्याने बाळकृष्णास व तुळशीस उद्बत्ती ओवाळावे, श्री महाविष्णवे दामोदराय श्रीदेव्यै तुलस्यै च नमः। धूपं समर्पयामि। यानंतर पूजाकर्त्याने बाळकृष्णास व तुळशीस निरांजनाने ओवाळावे, श्री महाविष्णवे दामोदराय श्रीदेव्यै तुलस्यै च नमः। दीपं समर्पयामि। यानंतर नैवेद्यासाठी आणलेले खाद्यपदार्थ आणि फराळाचे पेढे या इत्यादी नैवेद्य बाळकृष्णास आणि तुळशीस समर्पण करावा। नैवेद्यं गृह्यता देव भक्तिं मे रुचरां कुरु, इप्सितं मे वरं देहि परत्रञ्च परागतिम्। श्री महाविष्णवे दामोदराय श्रीदेव्यै तुलस्यै च नमः। नाना खाद्य नैवेद्यं समर्पयामि। प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा। यानंतर एक पळीभर पाणी समोरील तांबणामध्ये सोडावे। नैवेद्य मध्य पानीयं समर्पयामि। प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा। यानंतर समोरील तांबणामध्ये उजव्या हातावरून तीन वेळा पाणी सोडावे। उत्तरापोचनं समर्पयामि। हस्तप्रक्षालनं समर्पयामि। मुखप्रक्षालनं समर्पयामि। यानंतर बाळकृष्णास व तुळशीस गंध लावावे। करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि। यानंतर बाळकृष्णाचे तोंड पश्चिमेकडे आणि तुळशीचे तोंड पूर्वेकडे ठेवावे। बाळकृष्ण आणि तुळस यांच्यामध्ये अंतःपट धरावा आणि सर्वांना अक्षता वाटून मंगलाष्टिकेस सुरुवात करावी। स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्ला
विघ्नेश्वरं ओधरं ग्रामे राजन संस्थितं गणपति कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल गोत्रे भिन्न परस्पराहुनि तसी कि भिन्न जांची कुले जीवे एकची होती वरवधु आजन्म जांचा मुले तेये ईश कुपे घडून सदनी मांगल्य वैवाहिका दाम्पत्य चिरनित्य शंकर कृपे कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल लाभो संतति संपदा बहु तुम्हा
घरा निवास करना आवाहना ऐकुनी आहता ततीच उभी मुठीत मिटल्या घेऊन या अक्षता पटाते धरा दृष्टा दृष्ट वधुवरा न करिता दोघे करावी उभी वाजंत्रे बहुगलबला न करणे कुरियात सदा मंगल शुभमंगल यानंतर अंतपट काढून घ्यावा आणि बाळकृष्णाची मूर्ती घेऊन तुळशीमध्ये ठेवावी आणि नंतर तुपाचे निरांजन लावून तुळशीची आणि श्रीकृष्णाची आरती करावी.